त्याला देखील या ठिकाणी मंचावरती यायचंय. तुम्ही गणेशला विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे. चार चेंडूवरती चार गडी बाद करण्याचा विक्रम त्याने केलाय. तर सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील चार चेंडूचा खेळ संपलाय. चार चेंडूमध्ये आतापर्यंत आठ धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. शुभम आणि इथे पाहायचंय अतिशय चांगला फटका. चेंडू चाललाय चार धाबेंसाठी. धावसंख्येत मात्र चार धाबेने भरवणार आहे. धावसंख्या इथे फलकावरती लागली जाते. बारा धावा. तर बारा धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तर गोलंदाज गणेश याने चार गडी बाद करण्याचा विक्रम केलाय. त्याचा देखील हार्दिक हार्दिक आभार असेल. संघ जरूर पराभूत झाला पण इथे मात्र संघ मालकाने मात्र त्याला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलंय. चला इथे मात्र पंचांकडून इशारा येतोय. षटकार येतोय. सहा धाबेने मात्र संघ पुढे सरकतोय. 18 धावसंख्या इथे फलकावरती लागल्यात. म्हणजे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 18 धावा इथे कुठून काढल्यात. ओमकार गोलंदाजी मार्कवर होता. तर मामाकडून बादशाहसाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक लागलेला आहे. शुभमसाठी म्हणजे आत्तापर्यंत त्याने 2 षटकार लावलेत आणि 200 रुपयाचा मानकरी जरूर ठरला आहे. चला सामन्याला सुरुवात करायची. स्पीडअप करायचं आहे. वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं षटक. रोहन देखील गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. समोर फलंदाज अभिलाष पाहायचा आहे. कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. वैयक्तिक एक धावसंख्येवरती खेळतोय. रोहन पाहायचा आहे. इथे माझ्या ऑप्शन दिशेने चेंडू तटवला जातोय. चेंडू पाहायचं वन बाउन्स सीमापार. चार धाव्यांसाठी मात्र चार धाब्याने इथे संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्या चार धाब्याने भरवते. धावसंख्या 12 धावा 22 धावसंख्या 22 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तर पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहेत. अभिलाषच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला आहे. त्याचबरोबर शुभमच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. तर पाहायचं आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे पाहायचं ऑब्झर्वेशन. चेंडू तटवण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. धावसंख्येत मात्र एका धाव्याने भर झाली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र इथे 22 धावा. 22 धावसंख्या इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. इथे मात्र लोअर बुलटो चेंडू होता. पंचांकडून इशारा येतोय. नो बॉलची घोषणा केली जाते आणि नो आणि वन एक धाव देखील पळून काढली आहेत. धावसंख्येत मात्र 2 धावेने भर होणार आहे. धावसंख्या 24 धावा. बिनगडी बाद 24. 2 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा मात्र इथे खर्च केल्या 6. तर खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ही स्पर्धा सातत्याने 2 दिवस क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही कव्हर केली जाते. 185 देशामध्ये ही स्पर्धा देखील दाखवली जाते. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारण्यात येते. खऱ्या अर्थाने अतिशय चांगलं हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. धावसंख्या मात्र इथे 25 धावा. 25 धावसंख्या इथे फलकावरती लागल्या जात आहेत. इथे माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक असेल. तर पाहायचं झेलची संधी आणि झेल मात्र घेतलाय. अभिलाषची खेळी संपुष्टात आहे. पहिला आदरा बसतो अभिलाषेच्या रूपाने. एक गडी बाद. धावसंख्या मात्र 25 धावा. तर 25 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झाले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर झालाय. बाबू. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. मोठे फटके मारावे लागतील. आत्तापर्यंत 25 धावा इथे काढण्यात यशस्वी झाले. शुभम देखील चांगली फलंदाजी करतो. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि एक चौकार जरूर आला आहे. संघाचा कर्णधार आहे आणि मोठी धावसंख्या इथे कराव्या लागतील.
तर पाहिजे बाबू कशा पद्धतीने इथे फलंदाजी करणारा स्ट्राईक टेंडवर आपण पाहतोय आणि गोलंदाजी द्या गोलंदाजीसाठी देखील रोशन देखील सज्ज झालाय. पंचांच्या डबीकडून मारा करतोय. इथे पाहिजे जोरकर मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र गडी बाद होतोय. बाबू याची खेळी संपुष्टात येते. बाबू याच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय. दोन गडी बाद, धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागलेत 25 धावा. म्हणजे बॅक टू बॅक दोन चेंडूवरती दोन गडी बाद करण्यास या ठिकाणी 5 चेंडू आत्तापर्यंत झालेत. अजूनही शेवटचा चेंडू असणार आहे 25 धावा. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय आकाश पाहायचाय कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होणार आहे. रोशनचा अजूनही एक चेंडूचा खेळ अनिशेष आहे. पाहायचं एक चेंडूमध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतोय हे देखील पाहायचं आहे. तीन षटकांची लढत आहे आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पंचांच्या डबीकडून आकाशसाठी. इथे पाहिजे अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. दोन षटकानंतर धावसंख्या होते 25 धावा, दोन गडी बाद 25. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल आत्तापर्यंत रोशन याने धावा मात्र खर्च केल्यात. रोहन याने धावा मात्र खर्च केल्यात 7 धावा. चांगली गोलंदाजी, पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठे धावसंख्येला रोखण्याचं काम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून जरूर केलं जात आहे. तर नवीन गोलंदाज इथे पाहायचा आहे. शुभ कुमार हा गोलंदाजी मार्कवर असणार आहे. तर पाहायचं आहे कशा पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाईल. स्पीडअप करायचं आहे, अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. शिबू गोलंदाजी मार्कवर आहे. तर पाहायचंय कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होतील. चला पंचांच्या डावीकडून मारा करेल स्ट्राईकवर शुभम, नॉन स्ट्राईकवर आकाश आहे. तर पाहायचंय एक धाव इथे धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या एका धावेने भर होणार आहे. धावसंख्या 26 धावा. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. शेवटचे 5 चेंडूचा खेळ अनिशेष असणार आहे. तर पाहायचं 5 चेंडूमध्ये कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू इथे पाहायचा, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हा बेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे झेल मात्र सोडलाय. झेल सोडलाय, रनआउटची देखील संधी होती, ती देखील संधी प्राप्त करता आली नाही आहे. आणि दोन धाबेने इथे संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत मात्र दोन धाबेने भर होते. धावसंख्या होते 28 धावा. अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील तर जास्तीत जास्त धाबा काढण्याचा मानस असेल फलंदाज शुभमचा. तर बॅटमधून दोन षटकार एक चौकार आपण पाहिला. तर पाहिजे कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होईल. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा कनेक्शन मात्र व्यवस्थित होत नाही आहे. तोपर्यंत मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहे. धावसंख्येत एका धाबेने भर होते. धावसंख्या 29 धावा, तीन गडी बाद 29 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ती चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. इथे पाहता लेगच्या दिशेने चेंडू तटवला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धाबेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र एका धाबेने भर होणार आहे. धावसंख्या 30 धावा. अजूनही शेवटचे दोन चेंडू शिल्लक असतील. पाहिजे दोन चेंडूमध्ये इथे कितपत धावा इथे काढण्यात यशस्वी होतोय फलंदाज मात्र अजूनही क्रीजवर शाबूत आहे. शुभम पाहायचं आहे. शुभमकडून असे असतील एक मोठा फटका जर आला तर मात्र सामन्यात मात्र अतिशय चांगली चुरस निर्माण होणार आहे. 8 चेंडूचा सामना केला आणि वैयक्तिक 22 धावसंख्येवरती इथे खेळत असताना आपण त्याला पाहतोय. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची इथे सांगता होते आणि शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे अजूनही पहिल्या डावातील. शेवटचा चेंडू पाहायचा आहे. यानंतर रॉयल चॅम्पियन विपक्ष श्री गणेश बॉईज या दोन संघामध्ये लढत होणार आहे.
दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो आपण टॉस चढिया. इथे पाहिजे मोठा फटका येतोय का आणि चेंडू चाललाय आउट ऑफ द पार. मात्र इथे तीन षटकार मारलेत आणि मामाने बाच्यासाठी प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक लावला होता आणि त्याने 300 रुपयाचा मानकरी झालाय. आणि भावानी देखील 100 100 रुपये, आकाश घोरपडे याने देखील 100 100 रुपये लावले होते, ते देखील 300 इथे जमा करायचे आहेत. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. यानंतरचा सामना असेल रॉयल चॅम्पियन्स विपक्ष श्री गणेश बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारा विनंती करतो टॉस साठी यायचं आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. धावसंख्या मात्र इथे झाल्या आहेत 36 धावा आणि 37 धावांचा इथे पाठलाग करायचा आहे. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज. टॉससाठी यायचं आहे रॉयल चॅम्पियन विपक्ष श्री गणेश बॉईज. दोन्ही संघाचे कर्णधार टॉससाठी या. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. ओमकार आणि रोहन ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 37 धावा इथे कराव्या लागतील. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिला षटक गोलंदाजी मार्क परत शुभम देखील सज्ज झालाय. इथे माझ्या पहिल्या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट करतोय. चला पहिल्याच चेंडूवरती मात्र इथे इरादे स्पष्ट केले 4 धावेने आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव इथे सिंगल घोषित क्षेत्रामध्ये गेली आहे. धावसंख्या 5 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चला सामन्याला सुरुवात करा. चला रॉयल चॅम्पियन संघाने टॉस जिंकलाय आणि आपला निर्णय लगेचच कळवा. या सामन्यानंतर लगेचच तुमची लढत होणार आहे. चला शुभम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज झाला. 2 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत आणि 5 धावा इथे खर्च केल्यात. ओमकार नारायणकर देखील स्ट्राईकवर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला रोहन. ही 2 जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. शुभम देखील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथे पाहिजे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. तोपर्यंत 1 धाव इथे काढली जाते.
तर धावसंख्या मात्र इथे फलकावरती लागले होते 6 धावा. तर 6 धावा इथे आतापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल ओमकारच्या माध्यमातून. आतापर्यंत 6 धावा इथे काढण्यात यशस्वी होतो आहे आणि प्रथमच स्ट्राईकवरती तो माझा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे झेलची संधी आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल पकडला जातोय शतकक्षणाच्या माध्यमातून आणि पहिला हादरा बसतोय रोहन याच्या रूपाने. पहिला गडी बाद झालाय. धावसंख्या मात्र 6 धावा, 1 गडी बाद, 6 या धावसंख्येवरती मात्र इथे 1 गडी बाद झालाय. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही पॉवर प्लेच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अनिशेष असणार आहे. 6 धावा इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झाले. शुभम मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपण मैदानात पाहतोय. हॅलो. इथे पाहायचं निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 5वा चेंडू मात्र इथे निर्धाव टाकण्यात यशस्वी झाला. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. 6 धावा इथे फक्त खर्च करतोय. 5 धाव चेंडूनंतर त्याने फक्त 6 धावा खर्च केल्यात. इथे पाहायचं पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हा येत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय अमर याच्या रूपाने आणि 2 गडी बाद, धावसंख्या मात्र 6 धावा. आत्ता मात्र समीकरण असणार आहे 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 12 चेंडू, 31 धावा. चला गोलंदाज रोहितला देखील संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नवीनच्या माध्यमातून हे पारितोषिक दिले जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानात एंटर झाला. दिलीप नॉन स्ट्राईक रेटला आपण पाहतोय. स्ट्राईकवर असेल ओमकार नारायणकर. पाहायचंय 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. रोहित गोलंदाजी मार्कवर आहे. 55 डावीकडून मारा करेल. पाहायचंय कशा पद्धतीने इथे धावा रोखण्याचा प्रयत्न करेल. 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज असणार आहे. ओमकार नारायणकर स्ट्राईकवरती असेल. पाहायचंय इथे माझा लेक्चर इथे चेंडू तटवला जातोय. तोपर्यंत 1 धाव इथे काढण्यात यशस्वी होत आहेत आणि धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होणार आहे. धावसंख्या 7 धावा. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 30 धावा. इथे माझा पुन्हा एकदा 55 डावीकडून मारा करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. इथे मात्र गडी बाद झालाय. तिसरा हादरा बसतोय फलंदाज दिलीप याच्या रूपाने. 3 गडी बाद, धावसंख्या 7 धावा. कुठेतरी धावेंसाठी मात्र संघर्ष करत असताना आपण पाहतोय. संघ असेल राठोड चॅलेंजर. हा संघ मात्र कुठेतरी धावांसाठी मात्र इथे संघर्ष करतोय. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय शुभ. पाहायचंय कशा पद्धतीने फलंदाजी करेल. शुभकडून आशा असतील मोठे फटके मारावे लागतील. पाहायचं कशा पद्धतीने इथे धावा काढण्यात यशस्वी होईल. 55 डावीकडून मारा करतोय. रोहित देखील सज्ज झाला आहे. इथे पाहायचं पहा गती परिवर्तन केलं होतं. चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क मात्र इथे झाला नाही आहे आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होते. आत्तापर्यंत रोहित याने मात्र 3 चेंडू हाताळलेत. 1च धाव इथे खर्च केली आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला आहे. पुन्हा एकदा चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. इथे पाहायचं लोअर फुलटो चेंडू क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल. तोपर्यंत 1 धाव इथे काढली जाते. धावसंख्येत 1 धावेने भर होते. धावसंख्या 8 धावा. तर 8 धावेने इथे संघ पुढे सरकला जातोय. चला सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा रोहित गोलंदाजी मार्कवर आहे. 55 डावीकडून मारा करतोय. इथे पाहिजे लेक्चर इथे चेंडू तटवला जातो. चेंडू घोषित क्षेत्रामध्ये चालला आहे.
तोपर्यंत एक धाव इथे भेटेल. धावसंख्या एका धावीने भर होते, धावसंख्या 9 धावा. 9 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. चला सामन्याला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात करायची. इथे पाहायचं झेलची संधी होती, मात्र एक धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत एका धावीने भर होते, धावसंख्या होते 10 धावा. 2 षटकानंतर धावसंख्या होते 10 धावा. चला सुरुवात करा. अजूनही शेवटचे 6 चेंडूचा खेळ निशेष आहे. इथे व्हायचं लेगच्या दिशेने चेंडू, मात्र पंचांकडून दिशा व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने संघ उत्तपूर्वक सजतोय. अभी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पंचांच्या उजवीकडून मारा करतोय. इथे पाहिजे चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत, मात्र झेल मात्र इथे पकडला जातोय. आणि धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये 4 गडी बाद धावसंख्या 11 धावा. आणि ओमकारची खेळी संपुष्टात येते. चला सामन्याला सुरुवात करा. भावेश कोळी कुठे असाल तर स्टेज जवळ यायचं आहे. सर सामन्याला सुरुवात होते. भलं मोठं डोंगर होतं इथं होतं, ते पार करत असताना मात्र फक्त तब्बल 11 धावा इथे काढण्यात यशस्वी झालेत. नवीन फलंदाज तुषार मैदानामध्ये एंटर झाला आहे. मात्र निर्धाव चेडूची सांगता होते. अभी गोलंदाजी मार्कवर आहे. आतापर्यंत अभियाने 2-3 चेंडू आताळेत, 2 चेंडू आत्तापर्यंत आताळेत. 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. इथे मात्र 1 धाव इथे काढण्यात यशस्वी झालेत. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होते. धावसंख्या 12 धावा. तर मात्र कुठेतरी बॅकफूटला जात असताना संघ मात्र आपण पाहतोय. राठोड चॅलेंजर हा संघ मात्र कुठेतरी बॅकफूटला जातोय. चेंडू हवेत आहे. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 1 धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत मात्र 1 धावेने भर होते. धावसंख्या होते 13 धावा. तर 13 धावसंख्या इथे आत्तापर्यंत काढण्यात यशस्वी झालेत. तो पंचांकडून इशारा तर व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. अतिरिक्त धावेने मात्र संघ पुढे सरकणार आहे. धावसंख्येत 1 धावेने भर, धावसंख्या 14 धावा. इथे पाहायचंय मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. लेगच्या दिशेने काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय. चेंडू पाहायचंय, पकडेल भेकी करेल तोपर्यंत. इथे मात्र गडी बाद होतोय. तर गडी बाद झालाय, विकेट असणार आहे. आणि ते 5वा गडी बाद झालाय. इथे पाहायचंय, इथे मात्र औपचारिकता उरली आहे फक्त सामन्यामध्ये. आणि सामना मात्र